आज शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन, शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईच्या वरळी इथल्या डोम इथे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात साजरा होईल. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची शिवसैनिकांना साद. आम्ही चालव पुढे वारसा म्हणत पोस्टरवरती मजकूर. महाराष्ट्र भाजपात कोणतेही बदल होणार नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून कायम असतील पियुष गोयल यांची माहिती. फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेबद्दल बैठकीत चर्चा नाही. आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही, तसंच आपण कोणत्याही नेत्याला भेटलेलो नाहीये. नाराजी संदर्भातल्या चर्चेवरती छगन भुजबळांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. आपण दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत. एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळांचं अत्यंत सूचक विधान. भुजबळांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशाच्या चर्चा केवळ अफवा आहेत. छगन भुजबळ आमचेच नेते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड हाकेंना भेटणार. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातली शुगर आणि पाणी पातळी खालावली. चक्कर येऊ लागल्यानं डॉक्टरांच्या पथकाकडनं उपचारांचा आग्रह, मात्र हाके यांचा उपचारांसाठी नकार. ओबीसी बांधवांच्या आग्रहानंतर लक्ष्मण हाकेंनी पाणी प्यायलं. 2 दिवसानंतर लक्ष्मण हाकेंनी पाणी प्यायलंय. जालनामध्ये सकल ओबीसी समाजाकडनं आज अंबड शहर बंदची हाक. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. लक्ष्मण हाकेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या हतोलामधील गावकरी उपोषणाला बसलेत. आमच्या ताटामध्ये माती कालवणारा आम्हाला भाऊ म्हणतो. लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका. पत्रकार परिषदेत जरांगेंनी हाकेंचा उल्लेख भाऊ असा केला होता. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात. 17,000 जागांसाठी 17,00,000 अर्ज. 40% उमेदवार उच्च शिक्षित. छत्रपती संभाजीनगरमध्ये 754 जागांसाठी पोलिसांची भरती सुरू. यासाठी तब्बल 97,847 मुलांकडनं अर्ज. पोलीस भरतीसाठी रात्रीपासूनच मुलांची गर्दी. अमरावतीतल्या 281 जागांसाठी पोलीस भरती. शहरातल्या 74 जागांसाठी 4,789 तर ग्रामीणच्या 207 जागांसाठी 25,549 विद्यार्थी मैदानी चाचणी देणार. मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून तरुण तरुणींकडनं पोलीस भरतीची तयारी सुरू. मात्र सरकारनं ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया न घेता ती नंतर घ्यायला हवी होती. तरुणांनी व्यक्त केलं मत. नाशिक शहरात 118 तर ग्रामीण पोलीस हद्दीत 32 जागांसाठी भरती. जवळपास 12,000 उमेदवारांचे मैदानी चाचणीसाठी अर्ज. राज्यात यंदा पावसाच्या हंगामात सरासरीपेक्षा 3 मिलीमीटर जास्त पाऊस. राज्यामध्ये या काळात सरासरी 102 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा प्रत्यक्षात 105.8 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. वाशिममध्ये खरीप पेरणीला वेग. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, कृषी विभागाचं आवाहन. मात्र पेरणीसाठी शेतकऱ्यांची घाई. राज्यात पावसानं आठवड्याभरापासून ओढ दिल्यामुळे पेरण्या पुन्हा खोळंबल्या. राज्यात सरासरीच्या तुलनेत फक्त 5.69% पेरण्या. 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. भंडाऱ्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी. मोहाडी, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात पावसाच्या सरी. पावसामुळे वातावरणात गारवा. वाशिमच्या मालेगाव, रिसोड या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. त्या पावसामुळे शेतीला फायदा होणार. मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अनेक भागात पाणी साचलं. पावसामुळे उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना मोठा दिलासा. 4 दिवसांनंतर पालघर जिल्ह्यात पावसाची पुन्हा एकदा हजेरी. पश्चिम किनारपट्टी भागासह पूर्व पट्टीतही मध्यम स्वरूपाचा पाऊस. बळीराजा सुखावला.
वसे विरार आणि नालासोपारा परिसरात पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा. मुंबई गोवा महामार्गावरील वहाळ फाटा इथे उड्डाण पूल खचला. उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्याचा हायवे प्रशासनाचा निर्णय. वहाळ फाटा इथली वाहतूक जुन्या मार्गावरनं वळवली. आरटी प्रवेशांबाबत माहिती देण्यास शाळांकडनं टाळाटाळ. राज्य सरकारची हायकोर्टात माहिती. प्रशासनाला योग्य ती माहिती सादर करण्याचे शाळांना हायकोर्टाकडनं निर्देश. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना न्याय मिळेल. स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस धावणार. शिवनेरीचा प्रवास अटल सेतू मार्गे होणार. मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी मंत्रालय ते स्वारगेट अशा बसची मागणी केली होती. मुंबईतल्या रस्त्यांवरती किंवा उघड्यावरती खाद्यपदार्थ तयार करून ते विकणाऱ्या गाड्यांवर पालिकेकडनं कारवाई. मंगळवार रात्रीपासूनच कारवाईला सुरुवात. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ग्रॅच्युइटी देण्याचा मानस. ग्रॅच्युइटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. सरकार वारकऱ्यांना अनुदानाचं गाजर दाखवत आहे. तुम्ही इमान विकलं म्हणून वारकरीही त्यांचं आध्यात्मिक इमान अनुदानासाठी विकेल या भ्रमामध्ये राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी राहू नये. सामनाच्या अग्रलेखातनं टीका. अजित पवारांना भाजप बळीचा बकरा करू पाहत आहे. उत्तर प्रदेशात मोदींना काही कमी मतं मिळाली याला अजित पवार जबाबदार आहेत का याचं उत्तर भाजपनं द्यावं. जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका. छगन भुजबळांची गेल्या काही दिवसांपासून गळचेपी सुरू आहे. मनुस्मृतीबाबत त्यांनी लगेच भूमिका घेतली होती. त्यांना घुसमटल्यासारखं वाटतंय हे नक्की. जितेंद्र आव्हाडांची भुजबळांच्या नाराजीबद्दल प्रतिक्रिया. काम करायचं नसेल तर बदल्या करून दुसऱ्या जिल्ह्यात जा. अन्यथा हक्कभंग आणला तर काय होईल हे लक्षात ठेवा. खासदार प्रणिती शिंदेंनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीमध्ये एबीव्हीपीचे वर्चस्व. 9 पैकी 9 उमेदवार बिनविरोध. 28 जूनला विजयी उमेदवारांची घोषणा केली जाईल. मराठ्यांची मतं हवीत मात्र जरांगेंना भेटण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी नको अशी प्रणिती शिंदेंची भूमिका. शिवसेनेच्या अमोल शिंदेंचा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवरती आरोप. मातोश्री निवासस्थानी जात तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले. खासदार कल्याण बॅनर्जी, खासदार सागरिका घोष यांनी उद्धव ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रातल्या ऊर्जा विभागात भ्रष्टाचाराचे आरोप करताना महाराष्ट्रात विरोधी पक्षही भ्रष्टाचारापासून अलिप्त नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारींचं वक्तव्य. माढा लोकसभा पराभवाला अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार. माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या सहकाऱ्यांनी पक्षाकडे तक्रार केली. भाजप विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती कारवाईची सुद्धा मागणी. संविधानाच्या संरक्षणासाठी दलित संघटनांना मुख्यमंत्री शहरी नक्षलवादी म्हणत असतील तर आगामी विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी जनता याचा सूड घेईल. काँग्रेस नेते नितीन राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. आरक्षणाच्या नावाखाली शिंदे फडणवीसांनी भांडणं लावण्याचा प्लॅन केला त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलं. चंद्रकांत खैरेंचं टीकास्त्र. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना ते मुख्यमंत्री झाले असते. शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे. संजय राऊतांचा शिंदे आणि भुजबळ यांच्यावर निशाणा. शरद पवारांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी तर शिवसेना पक्ष उद्धव ठाकरेंचाच. संजय राऊतांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा. 12 जुलैला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत रिपाईला 10 जागा द्याव्यात. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी. आठवलेंच्या मागणीमुळे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता. उज्ज्वल निकमांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. निकम त्यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचं कामकाज पुन्हा सुरू करणार. लोकसभा निवडणुकीसाठी उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकीलपदाचा राजीनामा दिला होता. उज्ज्वल निकम भाजपचे उमेदवार असतानाही त्यांना सरकारी वकील म्हणून नियुक्त केलंय याला काँग्रेसचा विरोध. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. एकीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं शक्तीपीठ महामार्गाला समर्थन. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं धरणा आंदोलन, शासनाच्या विरोधात फलकबाजी करत घोषणाबाजी. परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 गावातल्या शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी. शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा मार्ग रद्द करण्यासाठी लढाई सुरू. सरकारनं 12 तारखेपर्यंत रस्ता रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा 12 जुलैनंतर महामार्ग रोखणार, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.